हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग हाय, सर्वांना. काय नमस्कार. चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं, मित्रांचं? झालं का सर्वांचं चहा पाणी, सकाळचं नाश्ता वगैरे? झालं ना सर. तर आता कुठं चाललो या? पाया पडाय चाललंय देव बापाच्या. कुठं जायचंय? ते आमच्या गावात काय झालंय मित्रांनो, बाळूमामाची पालखी आलेली आहे. पालखी म्हणजे मेन ठाणावली पालखी आलेली आहे. ती पहिले बी येत होते अगोदर, पण ती मेन ठाणावली नव्हती, तर ही डायरेक्ट मेन ठाणावली पाहुणे म्हणजे ही पालखी आहे. तर राती मी गेलतो, एकटाच गेलतो, पिंकीला काय नेली नव्हती, आपल्या मायरूला पण घेऊन गेलो नव्हतो. तर आता सकाळ सकाळ म्हणलं चला ह्यांना पाया पडून घेऊन यावं, कारण की ते पुढं जाणार आहे ना. आता हितना आता आमच्या वस्ती व्हाय येतं एका वस्तीहून आता जाणार आहे या. तर आता मायरू गेली आईकड, आपण बी जाणार आहे आता देवाच्या पाया पडायला. मायरू बसली तिकडं, म्हणली खेळून आले तिकडं की जा, सकाळ सकाळ चहा प्यायला जाते आपल्याकडे. हो चहा प्यायला गेले ना, तिला चहा लागतो सकाळचा. आता हिथं पण चालता चहा, पण तुम्हाला सांगतो मायरो तिथं आजी पुशी जाते सकाळची उठली की. तर पिंकीन मित्र काय फ्रेश झालेला आहे मस्त मध्ये. आता घरातल्या देवाचं बी दर्शन घेतलं होऊन दिसतंय का तुम्हाला? दोघांनी बी घेतलेलं आहे दर्शन. तर तुम्हाला सांगतो आता दर्शन घेऊन आता घरच्या देवाचं. आपल्याला ती सवासनी पण घालायच्यात, पर आता आजच घालायच्या होत्या. पर आज तुम्हाला सांगतो सर्वांच्या म्हणजे आता आमच्या भावकीतल्या घ्यायचे म्हणल्यावर आज काय आम्ही घातलीच नाही. तर म्हणलं आपलं शेवटच्याला, शेवटचा मंगळवार येतोय ना, तर आपली गावदेवी असते ना कुलदेवी, मग आकडा सर्वजणच करते ती, तर आपण पण करतो भाऊ बहिणीनो. आणि कसं आहे, केलं बी पाहिजे, त्याशिवाय बी सुख समृद्धी नाही, प्रपंचात यश नाही, केलं पाहिजे. तर तुम्हाला सांगतो पुढल्या मंगळवारी आपण सवासण्याचा कार्यक्रम आपल्या घरी धरणारच आहे. पिंकी रात्रीच मला म्हणली होती आज धरू आपण, पण म्हणलं आता आपण काय करू, आज कार्यक्रम बी आहे मला म्हणल्यावर दुसरा, मी बाहेर जायचो, परत तुझ्या एकटीची दांदल व्हायची. तर म्हणलं मी आज कार्यक्रमाला जातो, पुढल्या मंगळवारी आपण काय करू सवासणे धरू. शेवटचाच मंगळवार आहे, शेवटचा मंगळवार आहे ना लास्ट आखाड्यातला, आखाडी महिन्यातला शेवटचा मंगळवार येतोय लास्ट. तर म्हणलं चालतंय मग त्या पद्धतीनं आपण धरू आपला कार्यक्रम. म्हणजे कसं आहे, गडबडीत गडबड करण्यापेक्षा थोडंसं थांबून केलेलं भाऊ बहिणीनो कधी बी चांगलंच असतं. आता आणि अजून एक महत्वाची गोष्ट, सगळ्याला आनंदाची सर्वांना आनंदाची बातमी आहे भाऊ बहिणीनो. कारण की आनंदाची बातमी म्हणजे काय, तर तुमच्या राजू भाऊची आयडी ज्या वेळेस खोललेली होती, तर सर्वच भाऊ बहिणींना आपल्याला असला सपोर्ट केलेला आहे. इतका भारी सपोर्ट केला होता भाऊ बहिणी, लय सपोर्ट केलेला आहे भाऊ बहिणींनो, लय सपोर्ट केला. त्याचा अजून एकदा मी तुमचा आभार मानतो, नमस्कार करतो. आणि कसं आहे माहित आहे का, असाच सपोर्ट राहून द्या तुमचा, एवढंच तुमच्याकडून आहे, नाही तर दुसरं काय नाही बघा. आणि तुमचा सपोर्ट असल्यामुळं आज तुमचा राजू भाऊ 9000 सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल सर्वांनाच आनंदाची बातमी आहे बघा, हीच आनंदाची बातमी आहे. तर भाऊ बहिणीनो तुम्ही सपोर्ट केला त्यानं, त्याबद्दल तुमचा आभार आहे तुमचा राजू भाऊ. 9000 सबस्क्राईब पूर्ण झाले ते आमचे, त्याबद्दल सर्वांचाच आभार मानतो. आणि असा सपोर्ट राहू द्या एवढंच म्हणतो, सपोर्ट राही केला पाहिजे भाऊ बहिणीनो. कसं आहे एखादं गरीब आपलं चाललं या, तर चलून द्या काय, ह्यात काय लय असं काय लय, पण आपल्या महाराजच्या भोवता पुरतं तर चलायचं भाऊ बहिणीनं. आता काय आपल्याला तुम्हाला सांगतो काय साधन तेवढंच म्हणायचं थोडक्यात. तर असा सपोर्ट राहू दे भाऊ बहिणीनं. तर चाललेलो आहे आता आपण देवदर्शनाला. बाळूमामाचं ठाण कोणाकोणाला माहित आहे ते आपण भाऊ बहिणीनं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कोणाकोणाच्या गावात आली ती पालखी ती पण नक्कीच सांगा, कारण की आमच्या गावात तर दर वर्षीची ती, पण ह्या वर्षी जरा ठाणावली म्हणजे मेन ठाणावली पालखी आलेली आहे. तर भाऊ बहिणीनो म्हणजे आमच्या इथले समधीच लोक जाते ती, पाया पडते ती. आणि शेती बाळूमामाची मेंढर बी राखतात एक एक दोन दोन दिवस, मग ती सुद्धा चांगलंच असतं भाऊ बहिणीनो राखलेली. म्हणजे सवकुशीनं माणूस जात ते सेवा करायला मेंढरांची, सवकुशीनं म्हणजे
काय देवाचं असेल का असेल ते असेल पण सत्पण हाय आहो कसं म्हणून कसं चाललं तिकडचा बाळा तिकडे झाला. तर मग सर्वच भाऊ बहिणींना आनंदाची खुश खबरी आहे, त्यामुळं सर्वांचा अजून एकदा आभार मानतो. आणि रात्री महाराज पप्पा एकटंच गेलं दर्शन घ्यायला, जीवन आलं खाऊन आलं, पोरांच संग गेलतो म्हणल्यावर म्हणलं आता हिला का ओरकायचं, मग आरती बी गावली पाहिजे की आपल्याला. प्रसाद काय काय खाऊन आला? प्रसाद होता की भात होती, लापशी होती आणि बेसन, पातळ बेसन केलेलं, एक नंबर असा प्रसाद बी होता. चाललोय आता सकाळ सकाळ. त्या बाळूमामाच्या मालिके सुद्धा सांगते ते भाऊ बहिणी की जे बाळूमामाच्या तळावर कुठलं किती बी माणूस आलं तरी उपाशी नाही गेलं पाहिजे त्या तळावर, म्हणून भाऊ बहिणीनं रोज भंडारा असते तिथे देवा. तिथे बाळूमामाने सांगितलेलं आहे. चला मग मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये. झालं एवढंच तुम्हाला सांगायचं होतं, दुसरं काय सुद्धा नाही, असाच सपोर्ट राहू द्या एवढीच विनंती आहे. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये. काळजी घ्या भाऊ बहिणीनो, वातावरण लय खराब आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.